जय हिंद पोरांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपलं हृदयाच्या तळापासून स्वागत आहे. आज आहे 7 मार्च 2024 आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. बघा, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता या विषयांचं आपल्या चॅनलवर मार्गदर्शन केलं जातं. तर माझी विनंती आहे की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बघू यस्टरडे क्वेश्चन, भारताचे 7वे उपपंतप्रधान कोण आहेत, हा कालचा तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न होता आणि याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायला सांगितलं होतं. जर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप कराल तर तुम्हाला त्याचा बेनिफिट जरूर मिळणार, कारण कायम लक्षात राहत असतं. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2, लालकृष्ण आडवाणी. आता लालकृष्ण आडवाणी चर्चेमध्ये का आहेत, तर तुम्हाला माहीत आहे 2024 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत कर्पूरी ठाकूर, माजी उपपंतप्रधान आहेत लालकृष्ण आडवाणी. तर लालकृष्ण आडवाणी हे त्यात आहेत आणि माजी पंतप्रधान आहेत चौधरी चरण सिंह. माजी पंतप्रधान अजून एक आहेत पी व्ही नरसिंह राव आणि हरित क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन. या 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. बघू आता नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 1, देशातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो मार्गाचे लोकार्पण कुठं करण्यात आलेलं आहे. 4 ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, कोलकाता ठिकाणी. हां, कोलकाता ठिकाणी करण्यात आलं आणि नरेंद्र मोदींनी ते उद्घाटन केलं. काय विशेष आहे याच्याबाबत, तर जवळपास 965 कोटी रुपये खर्च करून हा कोलकाता मेट्रोचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे आणि मोठ्या नदीखाली बांधलेला हा देशातील पहिला वाहतूक बोगदा ठरला. या टप्प्यात बांधलेल्या हावडा मेट्रो स्थानकही देशातील भूपृष्ठाखालील सर्वात खोलवर असलेलं स्थानक आहे, हे पण लक्षात ठेवा. नरेंद्र मोदींनी उद्घाटन केल्याच्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसह एम्प्लेनेड ते हावडा मैदानापर्यंत मेट्रोने प्रवास केला, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, रिलायन्स समूहाने .. इथे वनतारा हे वन्य प्राण्यांचं भव्य बचाव आणि पुनर्वसन केंद्र उभारलेलं आहे. 4 ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, गुजरात. हां, लक्षात ठेवा, गुजरात राज्यात हे उभारलेलं आहे आणि जामनगर ठिकाणी. हां, आता हे चर्चेमध्ये काय आहे लक्षात ठेवा, तर चर्चेमध्ये यामुळं आहे की वन खात्याचा संकुचित दृष्टिकोन याच्यामध्ये आहे का. जसं की संकुचित दृष्टिकोन म्हणजे कसा, की 3000 एकरवर याचा प्रकल्प आहे हा आणि इतर ठिकाणाहून मग हे सर्वात मोठं बनवण्यासाठी प्राणी नेण्यात येत आहेत. जसं की आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टर प्रकाश आमटे यांचा हिमलकसा ठिकाणी जो बचाव आणि पुनर्वसन केंद्र आहे ना, तिथूनसुद्धा प्राणी नेण्यात आले. तर मग हा काही संकुचित दृष्टिकोन आहे का, हाही मुद्दा इथं चर्चेमध्ये भरपूर आहे. एवढंच नाही, वन खात्याच्या खाजगीकरणाला सुरुवात झाली का, हाही मुद्दा चर्चेत आहे. म्हणून इथं महत्त्वाचं बनतं हे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक नेक्स्ट बघू, प्रश्न क्रमांक 3, किदंबी श्रीकांत हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे. 4 ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, बॅडमिंटन. हे बघा, आता जे काही फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धा सुरू आहेत त्या स्पर्धेमध्ये किदंबी श्रीकांत आणि बॅडमिंटनच्याच आपल्या पी व्ही सिंधू यांनी संघर्षमय पहिल्या फेरीत यश प्राप्त केलं. म्हणून हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, नेहमीच विचारले जाते यात जातात असे प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, राज्यातील सर्व पारंपरिक विद्यापीठे आणि संस्थांचा आर्थिकदृष्ट्या सक्षमतेसंबंधी अभ्यास करायचा तर ते कोणत्या संस्थेची नेमणूक करण्यात आली. तर 4 ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था पुणे. प्रश्न 5वा, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत आणि त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, रमेश बैस. आजच्या न्यूजमध्ये चर्चेमध्ये काय आहेत, तर लक्षात ठेवा की यांनी रामटेकच्या कवी कुलगुरू यांचा कलिदास संस्कृत विद्यापीठ आहे ना, ते कुठं आहे, नागपूरमधील रामटेक ठिकाणी आहे. तर हे पण प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळा की कवी कुलगुरू कलिदास संस्कृत विद्यापीठ कुठं आहे, तर रामटेक नागपूरमध्ये. तर यांनी काय वक्तव्य केलेलं आहे की 2047 देववाणी असलेल्या संस्कृतला देशातील पहिल्या पसंतीची भाषा करण्यासाठी प्रयत्न करावेत. 2047 देववाणी असलेल्या संस्कृतला देशातील पहिल्या पसंतीची भाषा
करण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी आवाहन केलेलं आहे. हे चर्चेमध्ये आहेत भरपूर, तर लक्षात ठेवा. आता तुम्हाला नेक्स्ट डे क्वेश्चन, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे, याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जय हिंद, जय भारत.